सर्व गेडासाठी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। स्पर्धेचा मित्र दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून रंगतोय हा पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये। एका बाजूला जोशी इनन बादबड तर दुसऱ्या बाजूला एकवीरा पिंपळनेर। ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक झाली। नाणेफेकीचा कॉल लागतो जोशी संघाच्या बाजूने, स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलं जातं या ठिकाणी एकवीरा पिंपळनेर या संघाला फलंदीसाठी। फर्स्ट बॉल गो, षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज सुभाष। तर सलामी जोडी देखील आपण पाहतोय सदानंद आणि मणिलाल। बघा नंदकिशोर खारबाव बी विपक्ष कालिकामाता कालवार या देखील दोन्ही संघांना विनंती आहे चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल, पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची आपण दखल घ्या। शिस्तीचं पालन करा, डिसिप्लिन फार महत्त्वाचं असतं खेळामधून। तर जाऊया, बघा कंप्लीट 10:07 झालेली आहेत, 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आहे। फर्स्ट बॉल गो, पहिलं षटक हाताळतो गोलंदाज सुभाष। वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिलं सुभाष अँड फर्स्ट बॉल गो। पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका, डिफेन्सिव फटका आपण पाहतो, चेंडू शॉर्ट कवरला येतो, इनफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जातं, मिळते एक धाव आणि एका धावेने सदानंद आपलं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय। धावसंख्या होती बिनबाद 1। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती मणिलाल याला। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष, थोडासा मिस टाइम फटका आहे। एक डाव कंप्लीट, दुसऱ्या डावचा प्रयत्न केला जातो, इनफील्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती मणिलाला, मात्र सेफ प्लॅन झालं होतं त्या चेंडूचं। दोन धावा देखील मिळतील, या दोन धावीने मणिलाला देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो। धावसंख्या होती बिनबाद 3, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे। पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ सज्ज होतो, पंचांना क्रॉस करतो, राईट मोडचा मार, स्ट्राईक रोटेट करतोय मणिलाल। कारण त्या दोन्ही फलंदाजा कमालीची रनिंग बिटवीन, त्यांचे समन्वय अतिशय चांगला दोन्ही फलंदाजामधून आपण पाहिला। ज्या ठिकाणी फक्त दोन धावा होत्या तिकडे तीन धावा कन्वर्ट झाल्या, याचं कारण देखील आपण पाहिलं, स्क्वेअरचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमधून क्षेत्ररक्षण थोडासा थंब झाला होता, व्यवस्थित चेंडू त्याला कलेक्ट करता आला नव्हता। दक्ष दोन्ही फलंदाज, दोन तीन धावा कम्प्लीट, धावसंख्या 3 ने पुढं सरकते। चेंडूला बिकीट घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची इनर एज घेतोय, एस्टनच्या मागे निश्चित चेंडू गेला होता, मात्र एस्टनला चेंडू तो गॅदर करता आणि कलेक्ट करता आला नाही आहे। जीवदान मिळतं, फलंदाज धाव मिळते संघाला, धावसंख्या एकदम आणि पुढे सरकते। धावसंख्या होती 7। फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं। फुलाजी याला एक निर्धाव चेंडू, जी सांगता होते धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक पहिलं संपतं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात आपण पाहतोय न्यू एक परत पिंपळ संघाची, धावसंख्या ती फक्त 7। हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। वेलकम स्मित, एक समान कक्षामध्ये तुझं देखील मनापासून स्वागत। उभयता तारा स्मित भुईर एक उत्तम समालोचक आहे, आज या ठिकाणी उपस्थित झाले, तुझं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत, वेलकम किसन। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो, षटक क्रमांक पहिला हाताळताना कमालीची गोलंदाजी आपण पाहिली, गोलंदाज सुभाषीची फक्त 7 धावा आणि एक महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केला होता मणिलाल। ज्ञानेश्वर येतोय दुसऱ्या षटकाला प्रारंभ, राईट मोर्चा मारा,
याडिके मात्र चेंडूला स्विचचा फटका, बघा चेंडू मिडापला होता, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न निश्चित चांगला केला होता, मात्र चेंडू पण पोहोचू शकला नाहीये। आणि ह्याच दरम्यान एक दोन धावा घेण्याची संधी, दोन धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते 3-9। रिवर्सचा फटका मारायचा असेल तर खऱ्या अर्थाने त्या चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते, लगा तो आबाद नाही तो बर्बाद। चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज सदानने याला शॉर्ट सिली मिडॉपला आपण चेंडू पाहिला होता, बऱ्याच काळ हवेमध्ये होता, मात्र गोलंदाजाला तो चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही किंवा तो झेल त्याला कलेक्ट करता आला नाही आहे। दोन धावा कंप्लीट केल्या जातात, धावसंख्या 9 वर पोचते। पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज, पंचांना क्रॉस करतो, राईट अँड मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय सदानंद। खऱ्या अर्थानं सदानंद ह्याच फटक्यांसाठी अतिशय जाणला जातो, शफल झाला होता, चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता, चेंडू लॉंग लेग सिमरच्या बाहेर जाणार, अतिशय दर्जेदार चौका त्याच्या बॅटमधून येतोय आणि चौकार संख्या धावसंख्या 13 पोचते। हॅलो, चौकाना संघाची धावसंख्या होती ती 13, पुढे एकदा गोलंदाज सज्ज महाराज पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म ओव्हरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय सदायच्या बॅटमधून। आपण सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट लवण्य जो चौकार पाहिला, चला प्लीज थोडंसं बेलेच्या संदर्भात देखील आपण सहकार्याचं ऑर्गनाईज कमिटी आपण तो आमच्या संपर्क सदा घनश्यामजी अतिशय चांगला फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिले। शेवटच्या मोमेंटपर्यंत आपण पाहिलो चेंडूवरची नजर, चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकट केलं होतं, चेंडू पॉईंट सेमीचे ट्रॅव्हल्स होता, मार्गस्थ झाला होता आणि जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 3 धावा। या 3 धावांनी संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 16, 1-16 षटक क्रमांक दुसरं। थोडासा दिशाईन चेंडू आपण पाहिला होता, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आउट ऑफ लेग स्टंप, पंचांचा वाईटचा इशारा, एक दबेचा निर्वाळा, धावसंख्या आणि पुढे सरकते, धावसंख्या होते ती 17 षटक क्रमांक दुसरं। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक थोडासा थांबल होताना बाळू, दोन धावा कंप्लीट, दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 19। अगेन्स पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर, अतिशय चांगला चेंडू, चेंडू तिथे स्वरूपाने सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो, चेंडू मिडोपला येतोय, योगेश मात्र याच्याकडनं अतिशय चांगलं शत्ररक्षण होतं आहे, मिळतं 1 धाव, धावसंख्याने पुढे सरकते ती 20। फुलेंचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता, गोलंदाज ज्ञानेश्वर याचा चेंडूला सुंदरसा ऑफब्रेजचा फटका देखील आपण पाहिला, फुलंदाज फुलाजीच्या बॅटमधून आता स्ट्राईक रोटेट करतोय सदा। आता मात्र लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू आहे, बघू चेंडू एक्झॅक्ट कुठं ट्रॅव्हल झाला आहे, मला वाटतं चेंडू आणि बॅटमध्ये अल्कसा स्पर्श देखील आपण पाहिला, मात्र प्रॉपर टायमिंग साधता आला नव्हता, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता सदा याला, चेंडू खेळतो शॉर्ट फाईनला, एक धाव घेण्याची संधी, एक धावणी संघ, धावसंख्या एकाने पुढे सरकते, धावसंख्या होती ती 21-21, लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड आउट प्रोग्रेस, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21-21। प्रतिषटकाचा आपण विचार केला तर 10.50 सरासरी,
हॅलो षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं पंडित येतो आहे. दोन षटकांच्या अंती धावसंख्या 21-21 तिसऱ्या षटकाला प्रारंभ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे सदायाला. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न होता. मात्र लेग ऑपस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच व्हाईटचा इशारा करतात. एकदमीचा निर्वाळा एकदमी संघात धावसंख्या एकने पुढं सकते. धावसंख्या होती ती 22-22 लॉस ऑफ वन विकेट अँड थर्ड ओवर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे संघात धावसंख्या 1-22. फुल्यांचा चेंडू ऑफसाईडचा अतिशय चांगला फटका. आपण पहिला दोन शतकं बीट करतोय की काय चेंडू. मात्र अंतिम क्षणी आपण पाहिलं चांगलं शतरक्षण आउटफील्डमधून. तिसरी धाव यस बघा फेक थोडीशी रॉंगीण झाली. दक्ष दोन्ही फलंदाज. तीन धावणी संघ आहे. धावसंख्या तीनने पुढं सकते. धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक तिसरा निश्चित. बघा कालच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं 35-40 धावे या मैदानामधून एक चांगलं आव्हान सामोरलं जातं. खऱ्या अर्थानं चालू स्पर्धेचं आपण अपडेट पाहिलं तर रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट आहे. आतापर्यंत 3 वेळा 3-3 धावा या धावून काढलेल्या आहेत. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदर साऊंड राईटचा फटका. चेंडू कार्पेट येतोय. सुभाषाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षण मिळते. फक्त एक धाव धावसंख्या आणि पुढं सकते. 26 षटक क्रमांक तिसरं 1-26 तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सुभाष वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती सदा याला. सदा हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मोठा फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. चेंडूला वारंवार स्विच इट करण्याचा प्रयत्न सदा याचा. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता येत नाही. आम्ही नेहमी सांगत असतो बघा स्विचचा फटका मारायचा असेल रिबसचा फटका मारायचा असेल त्या चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. धावसंख्येकाने पुढं सकते 27. आउट ऑफ इनसाईट चेंडू इनफील्डमध्ये शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्रक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. नकार दिला जातोय. धावसंख्या एकने पुढं सरकते 28. हॅलो फुलेन सचिन रॉनसेटचा फटका देखील फसतो की काय. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. फलंदाज बाद होत्या ठिकाणी फुलाजी. नेक्स्ट बॅट्समन राजू जातोय. हॅलो चला पुढील सामना दोन संघामधून असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. नंदकिशोर खारबा बी विपक्ष कालिकमाता कालवार. कालिकमाता कालवार विपक्ष नंदकिशोर खारबा बी या दोन दिग्गज संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच या. ऑनसाईडचा फटका राजूच्या बॅटमधून. कार्पेट चंदू दाटतोय. मिड विकेटला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातो. यस दोन धावा कंप्लीट. धावसंख्या 31. षटक क्रमांक तिसरा समजा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31-31.
प्रतिषटकामागून मिळतील 10.33 ची सरासरी. स्वर्गीय मोतीराम भाऊ चोरगे चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन या स्पर्धेमधून आपण प्रेक्षक गॅलरी जर पाहिली, स्वर्गीय राजारामजी स्टॅन, स्वर्गीय नानू शनिवार मडवी स्टॅन, स्वर्गीय वसंत जयनम पाटील स्टॅन, सुसज्ज अशा गॅलरी देखील या ठिकाणी उभारण्यात आलेल्या. स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन न्यू 40+ तुफान या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं. खऱ्या अर्थाने मैदानाचा आपण विचार केला तर मैदानाचं आउटफील्ड देखील अतिशय चांगलं आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा. स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामधून रंगतो. हा पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये, एका बाजूला जोशी इलेव्हन भादवडचं, दुसऱ्या बाजूला न्यू 1 विरा पिंपळनेर. षटक क्रमांक 4 योगेश गुरु वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता तो गुरु. लेफ्टन ओरचा मारा, चेंडूला स्विचेट काढण्याचा प्रयत्न. यास हलकासा अपील, पंच देखील संमत आणि लेग बिफोर स्वरूपने फलंदाज बाद होतोय योगेश. मी अगोदर म्हटलो होता स्विचेटचा फटका मारायचा असेल, रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपला रिपोर्टिंग करा. कालिकमाता कालवार विपक्ष नंदकिशोर खारबाव बी, नंदकिशोर खारबाव बी या संघाचा कॅप्टन, कालिकमाता कालवार या संघाचा कॅप्टन. लगेच आपण या क्रिकेट फेस्टिवल 2022 या स्पर्धेमधून पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामधून रंगतात दोन दिग्गज संघांमध्ये. नेक्स्ट बॅट्समन तानाजी. अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपात चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. योगेश याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. चेंडूची फेक झाली होती, बीमर फेक झाली होती आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार देखील आपण आपला फलंदाज तानाजीच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम चांगला समाचार पाहिला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार येतोय. 4+1 एकंदरीत 5 धावा आपण गृहीत धरूया. 5 धावांनी संख्या धावसंख्या 5 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 38. हॅलो 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 4+1 एकंदरीत 5 धावा 5 धावांनी संख्या धावसंख्या 5 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 38. आता मग चांगल्या लक्षाकडं वाटचाल करताना संघ न्यू इकरा पिंपळनेर वेलकम. कालिकमाता कालवारा संघ या ठिकाणी दाखल होते. संघाचा कॅप्टन अदरसेन तुमचं देखील मनापासून स्वागत. वेलकम नितीन. अतिशय चांगला चेंडू, एक चेंडूला सुंदर साऊंडचा फटका पाळपत कार्पेट चेंडू येतोय. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न केला जाईल. यास 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 40 पोहोचते. खऱ्या अर्थाने चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना आज न्यू 1 किंवा पिंपळनेर संघ बऱ्याच पर्व दुसरं पर्व दुस
सर्व जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करणारा संघ, मात्र या स्पर्धेमधून एक कमालीची कामगिरी. अजूनही उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी आणि बघूया तीन चेंडूमध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू ब्लॉकमधला चेंडू आपण पाहिला, चेंडू आन्सरचा फटका देखील पाहतोय. डिपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील दोन धावा. धावसंख्या दोन्ही पुढे सकते ते 42. क्रिकेट फेस्टिवल 2022 या स्पर्धेमधून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामधून मनापासून स्वागत. न्यू 40+ क्रिकेट संघ पिंपलास, तुफान पिंपलास संघाच्या माध्यमातून हा इव्हेंट आपण पाहतोय, ही स्पर्धा आपण पाहतोय. फुल्यांचा चेंडू सावरून खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं या ठिकाणी जोशी संघाचा आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं, चालू स्पर्धेमधून चेंडू अडवण्यासाठी हातांपेक्षा पायांचा जास्त वापर केला जातोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि अंतिम चेंडू षटकातील अंतिम चेंडूची फेक बाकी आहे आणि बघूया हे चेंडूवर कशा प्रकारच्या धावा येतात. एकेरी दुहेरी तेरी चौकार षटकार की विकेट. राजू आणि तानाजी फुल्यांचा चेंडू वन बॉन्स एका टप्प्याने, मात्र चेंडू करतोय करतोय शत्रक्षिकला बीट. धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 48 आणि विजयाचं लक्ष 49 धावांचं. सेवक माणूस भला मनाने आहे सदा आहे प्रेमच सरवली पाड्याचा दयानंद दादा, आहे प्रेमच सरवली पाड्याचा दयानंद दादा. हॅलो, हॅलो, हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आपलं रिपोर्टिंग करा. नंदकिशोर खारबा बी विपक्ष कालिका माता कालवार, दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण देखील लगेच आपलं रिपोर्टिंग करा. हॅलो, चार षटकांच्या ती धावसंख्या होती ती 48, विजयाचं लक्ष 49 धावांचं. तालुका क्रिकेट के बोधी फोकस खिलाड़ी जगदीश नाईक तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं भिवंडी तालुक्याची क्रेज तुमच्याच माध्यमातून उंचावली आहे. टेनिस जगतातील का नाम चीन आणि सुप्रसिद्ध क्रिकेटर जगदीश नाईक यांचं देखील या क्रीडांना घेऊन दे सस्नीय स्वागत.
आपण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपल्याला विनंती शाल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमवा. हॅलो, चला कॅप पुढील दोन संघाच्या कॅप्टन देखील विनंती की आपण रिपोर्टिंग करा. नंदकिशोर खारबाव बी विपक्ष कालिक माता कालवार. अँड बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. जगदीश नाईक आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामधून विराजमान. तालुका क्रिकेट के बोधी फोकस खिलाड़ी खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यातील टेनिस क्रिकेटची क्रेज ज्यांच्या माध्यमातून उंचावली असं क्रिकेटर जगदीश नाईक तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान. आज जोशी इन भादवड संघाचे समर्थक म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झाला. चला जोशी इन भादवड संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकमिंग करा. लगेच आपली सलामी जोडी बिना विलंब मैदानामध्ये रवाना करा. क्रिकेट फेस्टिवल 2022 आपण पाहतो. क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जतन, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. एक कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन. न्यू 40+ तुफान यांच्या माध्यमातून हा क्रिकेटची मांदियाळी. वेलकम नितीन, वेलकम बाळाजी. इंद्रजित पाटील हॅलो. बघा ज्या फोर व्हीलर्स या गाड्या लागल्या त्या वाहन चालकांना देखील थोडीशी विनंती असेल आपण आपल्या गाडीचं थोडंसं अँगल चेंज करा. तर जाऊया मैदानाकडं. षटक क्रमांक पहिला, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, गोलंदाज मणिलाल. स्ट्राईक रोटेट करतोय सुभाष. नॉन स्ट्राईकसाठी पंडित. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. सुभाषच्या बॅट मधून 200 सेकंड बीट करून चेंडू जातोय जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. करताना दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. फलंदाज सुभाषच्या बॅट मधून हा खनखनी चौकार. 49 धावांचं मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठला करताना पहिल्या चेंडूवर अतिशय घनागती असा प्रहार. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सबस्क्राईबरचा फटका. बघूया पुन्हा एकदा दोन शतकांचा बीट करून चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला होता मैदानाला गुदगुळ्या करत 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 चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार. हा देखील सलग दुसरा चौकार सुभाषच्या बॅट मधून येतोय. Thank you.
नंदकिशोर खारबाव बी विपक्ष कालिका माता कालवार या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन संघाचे कॅप्टन संघनायक आपण आपलं रिपोर्टिंग करा. अगेन्स्ट गोलंदाज मणिलाल. पुन्हा एकदा चेंडूर मोठा पटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष यास पटका उत्तम होता प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही. ऑनसाइड क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पहिला सुभाषच्या बॅटमधून पटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. कमालीचं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून आपण पाहिलं. शॉर्ट मिडकडला उभा असेल क्षेत्ररक्षक योगेशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आणि लावण्यजोग असा झेल कलेक्ट केला गेला आणि पहिला महत्त्वाचा फलंदाज सुभाषची खेळी संपुष्टात. तीन चेंडूचा सामना करताना सुभाषच्या बॅटमधून आपण पाहिल्या 8 धावा. बॅट्समन संदीप सुभाष. हॅलो जोशी 11 भादवड संघाचा 12 मॅन. दादा नवीन भरती आहे नाव माहीत नाही आहे. सुभाष आपण फलंदाजाचं नाव देखील सांगायचं आहे. कैलाश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज थोडासा शप्पल नितीत झाला होता मात्र चेंडूने बॅटमध्ये त्याला प्रॉपर संपर्क साधता आला नव्हता. वेलकम रवा. रमा जिमचे प्रोप्रायटर कालिका माता कालवारे संघाच्या मध्यफळीतील उत्कृष्ट फलंदाज तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मिस टाईम फटकाय बघूया चेंडू आम्ही क्षेत्रक्ष स्वतः गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला कलेक्ट करताना थोडंसं तंबल होतोय क्षेत्ररक्षक. जेल सोडला जातो योगदान दिल्याचं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतो त्या फलंदाजाला आणि याच दरम्यान एक धाव घेण्याची देखील संधी प्राप्त होते संघाला. धावसंख्या एकने पुढं सरकते ती 9. खऱ्या अर्थाने मित्र कालच्या स्पर्धेचा आपण अपडेट पाहिला. शेवटचा अंतिम सामना काय कमालीचा सामना झाला. तो सामन्यामधून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन झालं. 18 चेंडू 24 धावा असं समीकरण असताना पहिल्या दोन चेंडू ओव्हरचा आपण जर विचारला 12 चेंडू फक्त 7 धावा. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करतात. धावसंख्येकाने पुढं सगळी धावसंख्या होते ती 10. खऱ्या अर्थाने कालच्या स्पर्धेचं जर आपण अपडेट पाहिलं तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा एक सामना आपण कालच्या स्पर्धेमधून पाहिला. आता मात्र थोडासा आखुंडा चेंडू फलंदाज शपल झाला. ऑन साईडला अतिशय चांगला दमदार फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू देखील क्रमांक होतोय. स्क्वेअर ऑफ विकेट चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 14. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी मात्र सुरुवात अशी दमदार आहे चांगली आहे उत्तम आहे. विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आणि आव्हानाचा पाठलाग करताना जोशी 11 भादवड संघाच्या माध्यमातून देखील चांगली सुरुवात झालेली आहे. हेमनजी मुसा यांनी देखील स्पर्धेला ऑल द बेस्ट केलं. धन्यवाद हेमनजी मुसा. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला देखील आपण लाईक करता. जोशी 11 भादवड संघासाठी स्पेशल त्यांनी शुभेच्छा या ठिकाणी आम्हाला दिलेल्या. धन्यवाद हेमनजी गुळवी मुसा या बाईने नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. तर दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज योगेश. नंदकिशोर खारबाव बी विपक्ष कालिका माता योगेश. बघा ज्या फोर व्हीलर्स मैदानाच्या बाहेर आमचं आउटफील्ड आहे थंडम्यांची जी सीमारेषा आहे
त्याच्या बाजूला काही फोर व्हीलर्स आहेत, प्लीज त्या चालकांना देखील विनंतीशील आपण थोडंसं गाडीचं अँगल चेंज करा, गाडीची काच आमच्या डोळ्यावर चमकते. मला वाटतं अर्टिका गाडी कोणाची ते. स्वर्गीय नानू शनिवार मडवी जे स्टँड आहे त्याच्या बाजूला ज्या फोर व्हीलर आहेत, प्लीज आपण त्या गाड्यांचं अँगल थोडंसं चेंज करा. वन साइडचा फटका वन बॉन्स एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला. सचिन सचिन मात्रे आपण आपल्या थोडंसं गाडीचं अँगल चेंज करा. कालिकामाता कालवार संघाचा सचिन हॅलो योगेश पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील चांगला आहे. गॅपमधून चेंडू जातोय जातोय यस अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रवास जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. फलंदाज कलाशाच्या बॅटमधून मिळतील चार धावा. या चार धावांनी सगळ्या धावसंख्या देखील पुढे सारखी धावसंख्या होते ती 20. बघा विजयाचं लक्ष 49 धावांचं. कमालीची फलंदाजी करताना या ठिकाणी जोशी लिहून बादळ संघ, खऱ्या अर्थानं जोशी लिहून बादळ संघाचं जर आपण यापूर्वीचं अपडेट पाहिलं तर हा संघ खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी अतिशय जबरदस्त होता. फलंदाजाचा फौजपटा या संघामधून आपण पाहिला होता. मात्र 2022 पहिलं पर्व दुसरं पर्व जर पाहिलं तर थोडंसं कुठंतरी स्ट्रगल करताना हा संघ. मात्र आजच्या सामन्यामध्ये एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात अगेन्स्ट पॉइंट द गोलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वारंवार चुका देखील करताना आपण फलंदाजांना पाहतो. कधी कधी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू असतो त्याला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असतो, कारण चेंडूची दिशा ज्या बाजूने असते त्या दिशेने चेंडूला प्रहार करणं अत्यंत गरजेचं असतं. मात्र अनेक वेळा आपण पाहतोय की फलंदाज फक्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता येत नाही, टायमिंग व्यवस्थित सटक होत नाही. या ठिकाणी मात्र बिग एट मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडूची लाईन रीट करता आली होती फलंदाज कैलाशाला. थोड्याशा चुका देखील कैलाशाच्या बॅटमधून आता पाहतोय. सलग दोन चेंडू मिस होताना कैलाश. तुम्ही जेव्हा एखादा मोठा फटका मारता आणि त्यानंतर दोन ते तीन चेंडू तुम्ही जर मिस झाला तर खऱ्या अर्थानं त्या मारलेल्या फटक्याला काही अर्थ राहत नाही आहे. बघा तेच एक आपण मैदानामध्ये बघा, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न वारंवार कैलाशाच्या माध्यमातून केला जातो. सर तिसरा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून निर्धाव येतोय. धावसंख्या आता मात्र थांबवतोय. 20 येणारे चेंडू 12 विजयासाठी, 29 धावांची गरज. सलग तीन चेंडू मिस होताना कैलाशाला आपण पाहिलं. निश्चित तीन चेंडू देखील या स्पर्धेचा निकाल सांगून जातील का. येणारे 12 चेंडू विजयासाठी, 29 धावांची गरज. नंदकिशोर खारबावी विपक्ष कालिकमाता कालवार आणि ह्याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. जोशी 11 भादवड या संघाचे आधारस्तंभ, उत्कृष्ट क्रिकेटर, तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके आमचे परम मित्र हे म्हणजे गुळवी मुसाभाई या नावानं अतिशय फोकस आणि फेमस. त्यांच्यासमेत सुधाकरजी म्हात्रे, सतीशजी सतीशजी यांचं देखील मी मनापासून कौतुक करेन. चाचणी स्पर्धा 2022 काय जबरदस्त मेजवानीचा स्वाद त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला जो स्क्वेअर ऑफ विकेट, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. यास मात्र ही धाव देखील कंप्लीट होते का. मात्र या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय पंडित.
या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका पण पडतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, एक धावका आपली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. एकच धाव या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 26. हॅलो दोन्ही फलंदाजी आपलं पॉपिंग क्रीज सोडून फार गरजेचं आहे धाव घेण्यासाठी. चला आपण सामन्याला सुरुवात करा आणि पंचांच्या निर्णयाचा आपण देखील ऍक्सेप्ट कर. चला पंचांच्या निर्णयाचं आपण स्वागत करत. चला षटक क्रमांक तिसरं, विजय सलक्ष 49 धावांचा, धावसंख्या आतापर्यंत धावपालकर आहे ती 26. वेलकम नंदकिशोर खारबा बी संघाचे कॅप्टन, तुमचं देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष योगेश वसंत पाटील, आपण जर कोणा प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये. यस वेल जज कॅच, अप्रतिम उत्सव झेल आपण कलेक्ट करताना योगेशाला पाहतो. या स्पर्धेमधून दुसरा झेल कलेक्ट करतो योगेश. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही आहे. ऑन साईडचा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न योगेशच्या बॅटमधून निश्चित झाला होता, मात्र फटक्यामध्ये ताकद परिपूर्ण झोकता आली नव्हती. मिडविकेटला असणारा क्षेत्रक्षक कुठल्या परिस्थितीत चूक करत नाही, अचूक असा चेंडूला कलेक्ट करतोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय योगेश. नेक्स्ट नो बॅट्समन पण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण नाणेबीसाठी यायचंय. खारबाव संघाचा कॅप्टन आणि दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला देखील विनंती आहे, आपण लगेच आपला रिपोर्टिंग. फलंदाज त्रिफलचित बाद होतोय.
सिद्धिविनायक अंजुर संघाचा मणिलाल शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यक क्षमता गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि पराभूत झालेला संघ आपण पाहिला मिहिर स्पोर्ट्स भरोडी। लेग स्टंपला थोडा सोडून जाणारा चेंडू पंच वाईट चिकून घेते अमांतर धाव या अमांतर धावने संघात धावसंख्या एक धावने पुढे सरकते धावसंख्या होते ती 28। थोडासा आपटेकर पद्धती जोडून निश्चित होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज झाला। अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्कृष्ट ज्या फटक्याची नितांत गरज जोशी येणं दाजवड सांगा तोच फटका आपण फलंदाज गुरु याच्या बॅटमधून पाहतोय। अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका दर्जेदार फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती जोशी इलेवन बाजूवर सांगाल तोच फटका आपण गुरियाच्या बॅटमधून पाहिला चेंडू सेमेरच्या बाहेर जाणार आउट मार्क षटकार येतो सगळ्या धावसंख्या 34 पोहोचते। आता येणारे चेंडू चार बीजासाठी अजूनही 15 धावांची गरज। रवींद्र क्रिकेट फेस्टिवल 2022 या स्पर्धेमधून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। नंदीकिशोर खाडू बी संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले संघाचं कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। सन्माननीय योगेशजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमा भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पोर्ट ब्लेअर संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष पुन्हा एकदा फुले यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका फसतो की काय यस तुझे मी जतरला चैता पाकाचे महिने नाही झेल फुलाजीच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुंदर झेल कलेक्ट केला महत्वाचा फलंदाज डावखुरा बाद झाला गुरु खऱ्या अर्थाने फुल यांचा चेंडू होता ऑनसाइडचा फटका आपण गुरु याच्या बॅटमधून पाहिला होता मात्र फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती। फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय संदीप। बघा संदीप याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे उर्वरित 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे। अतिशय चांगला फटका आहे बघा चेंडू मात्र कुठे एक्झॅक्ट ट्रॅव्हल होतो यस वेल जज कॅच फटका उत्तम होता प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही आहे। संघाचं रिपोर्टिंग झालेले कलवार संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा। तुमचं आलं त्यांचं
त्यांचं पण भरायचं आहे, त्यांचे सांगतो मी, तुम्ही आल अरुंड लेख आणि विकेट साधणारा या स्पर्धेतला मला वाटतं पहिला गोलंदाज दादा आल्या आल्या गेला म्हणजे या सुतकातला गणपती. हॅलो चेंडूला सुंदरसा क्रिकेटचा फटका आहे, पॉइंट सिमर्सचा चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र एका महत्वाच्या सामन्यामधून या ठिकाणी जोशी इलून बादवाड संघ स्पर्धेमधून बाद होतो. हॅडलक जोशी इलून बादवाड गुड लक न्यू एक पुरा पिंपळनेर. तर चला जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, दोन दिग्गज संघामध्ये करूया एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. मी सुधाजी म्हात्रे आणि मुसाबाई यांना विनंती करतो आपण या.